पण मोठ्या पक्षांनी मोठ्या जागेंवरती दावा केलेला आहे. 80 जागा राष्ट्रवादी मागते, शिवसेनेकडनं देखील तितकीच मागणी आहे, भाजप देखील मोठ्या आकडा घेऊन बसलेला आहे. काय आहे की दिवाळीला आम्ही घरात लाडू बनवतो, लाडू जे चांगलं म्हणते ती पाहुण्याला येतात, मालक हाणतो घरातला जो बनवणार, गरीबाला तो खुर्दा असतो खाली राहिलेला. आम्ही म्हणतो लगा खुर्दा तरी आम्हाला द्या, पण हे खुर्दा बी पळवायला लागले तीन चांगलं लाडू बी पळवायला, असं करू नका, खुर्दा बी आम्हाला द्या की नाही दिलं तर आपण देखील आपल्या वेगळ्या वाटेवर राहणार का कसं? आम्ही कशाला वेगळ्या वाटेवर राहू, जनता सक्षम आहे की आम्ही कशाला राहायचं, कळतंय जनतेला कुठं राहायचं काय करायचं. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ, आज सकाळी महायुतीतले मित्रपक्ष म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी 20 जागा विधानसभेला लढवण्यावरती ठाम असल्याचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया? पहिली मला वाटतं की बच्चू कडू हे विदर्भातले चळवळीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि ते महायुतीबरोबर आहेत. जागा मागणं स्वाभाविक आहे, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मलाही निवडणूक लढवायची आहे. परंतु मला वाटतं की त्याने थोडं दमानं घ्यावं, जरा बाहेर पडायची गडबड करू नये, कारण जिथं जो काही लढा आपण दिला तो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, यांचा मूळ विचारधारा ही प्रस्थापितांची आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी महायुतीमध्ये राहावं, बरोबर राहावं आणि विचारानं निश्चितपणानं चार गोष्टी त्यातून चांगला निघू शकतात, चांगला मार्ग निघू शकतो. आता त्यातलेच काही प्रस्थापित हे भाजपमध्ये देखील आलेले आहेत, त्याकडे कसं पाहता? दुसरं म्हणजे महायुतीत राहायचं की नाही हे सप्टेंबरपर्यंत ठरवू असं देखील त्यांनी सूचक विधान केलेलं आहे, ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. काय आहे की लक्ष्मण रेषा ही महाभारतापासून तयार झालेली आहे, त्यामुळे त्यांनी एखादी रेष अशी आखली असेल याचा अर्थ असा नाही की ते रेषा ओलांडणारच आहेत. आणि मला विश्वास आहे चर्चा होतील, ते आमच्या बरोबर राहतील. आणि बच्चू भाऊ जरा धीरानं धरा, कारण ह्या राज्याला देशाला आपल्याला प्रगतीवर न्यायचं आहे, शेतकऱ्याला कायद्याच्या बेड्या ज्या त्याच्या पायात अडकलेल्या आहेत, जोखाडामध्ये शेतकरी अडकलेला आहे, त्याला आपल्याला मुक्त करायचं असेल तर आपल्याला महायुतीबरोबर राहावं लागेल, NDA बरोबर राहावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. आणि मला वाटतं आता लोकसभा झालेली आहे, पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा याला अजून टाईम आहे, दिवाळीला गोडधोड खाऊया मग दुसऱ्या टप्प्यावर आपण बोलूया. पण आमचे बच्चू भाऊ जरा आक्रमक असल्यामुळं ती सुरुवातच कडू बोलण्यात न करते ती, तर मला वाटतं की दिवाळीपर्यंत त्यांचं गोड बोलणं होईल चालू. मात्र नक्कीच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी वेगळी वाट धरली, त्या वेगळ्या वाटेमुळे कुठेतरी नवनीत राणांना त्याचा फटका पडला असंही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे एकूणच त्यांची ही भूमिका याकडे आपण कसं पाहता? आपण महायुतीसोबत राहणार की नाही, कारण आपल्याला देखील लोकसभा ही लढवायची होती, आपण इच्छा देखील व्यक्त केली होती, त्यानंतर देखील भाजपने आपल्याला संधी दिली नाही, कसं पाहता एकूणच या संपूर्ण राजकारणाकडे? मला एकंदरीत सगळी राजकीय परिस्थिती राज्यातली जर बघितली तर मला वाटतं की महायुती म्हणजे आमच्या 3 पक्ष आहेत, एक राष्ट्रवादी अजितदादांची, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. म्हणजे आमचं घटक पक्षांची परिस्थिती अशी आहे की गाडीला जसं बैलगाडीला नळं असतात, मग त्या नळ्याचं काय काम असतं तर चाकाला वंगण घालायचं. आता मला वाटतं की ह्या 3 मोठ्या पक्षांनी आमचं वंगण म्हणून वापर करू नये. निश्चितपणानं आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन काम करणारे लोक आहोत. वाडाविरुद्ध गावगाडा, वाडे तुमच्या जवळ आले पण गावगाडे मात्र निघून गेले. आणि म्हणून मला वाटतं की गावगाड्यातल्या माणसांनाही बरोबर ठेवावं लागेल आणि ही भूमिका ह्या 3 गड्यांनी घ्यायची आहे. यांना वाटतं की आता आम्हीच पैलवान आहे, आता हे काही नारळावरचं पैलवान आहे, तर असं नसतंय. पहिल्यांदा नारळावरच्या बी कुस्त्या व्हायला लागते, त्याशिवाय खुरे म्हणायला गडी आणायचं कुठनं. नक्कीच, मात्र नारळावरच्या गड्याने आता येणाऱ्या विधानसभेत दंड ठोपटणार की नाही ठोपटणार की पुन्हा एकदा हाही त्याच्यात समाधानी आपण मानणार आहात?
अहो चार दोन जागा आम्हाला द्यावी लागतील. लोकसभेला जागा कमी होत्या, आता 288 आहेत. आता त्यातल्या जर 10-15-20 जर घटक पक्षांना दिल्या तर बिघडतं कुठं. पण मोठ्या पक्षांनी मोठ्या जागेंवरती दावा केलेला आहे. 80 जागा राष्ट्रवादी मागते, शिवसेनेकडनं देखील तितकीच मागणी आहे, भाजप देखील मोठ्या आकडा घेऊन बसलेला आहे. काय आहे की दिवाळीला आम्ही घरात लाडू बनवतो, लाडू जे चांगलं म्हणते ती पाहुण्याला येतात, मालक हाणतो घरातला जो बनवणार, गरीबाला तो खुर्दा असतो खाली राहिलेला. आम्ही म्हणतो लगा खुर्दा तरी आम्हाला द्या, पण हे खुर्दा बी पळवायला लागले तीन चांगलं लाडू बी पळवायला, असं करू नका, खुर्दा बी आम्हाला द्या की नाही दिलं तर आपण देखील आपल्या वेगळ्या वाटेवर राहणार का कसं? आम्ही कशाला वेगळ्या वाटेवर राहू, जनता सक्षम आहे की आम्ही कशाला राहायचं, कळतंय जनतेला कुठं राहायचं काय करायचं. दुसरीकडे बच्चूभाऊ असे देखील म्हटलेले आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार कुठल्याही क्षणी होऊ शकतो अशा देखील चर्चा आहेत, मात्र आता मंत्रिपद मिळालं तर घेणार नाही असं देखील ते म्हणत आहेत. मी आता वेळ कमी आहे, आचारसंहिता लवकर लागेल, ती म्हणतील कवाच महाराष्ट्रवर पळायचं, म्हणून जरा ते विश्रांती घेत असतील. पण मला वाटतं की ते जरी तसं बोलत असले तर घटक पक्षाला सुद्धा मान सन्मान द्या. छोटे पक्ष जरी असले तर तो गावगाड्याचा आवाज आहे, कष्टकरी माणसांचा आवाज आहे, त्याला न्याय द्यावा लागेल. दुसरीकडे मराठा आरक्षणावरनं पुन्हा एकदा जरंगे पाटील हे उपोषणाला बसलेलं पाहायला मिळत आहेत. आपल्या भागात देखील मोठ्या प्रमाणात मराठा हा राहतो किंवा आहे, विस्थापित आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या अध्यादेशाचं पालन होत नाही किंवा अंमलबजावणी करण्यास वेळ होते, सरकारने कुठंतरी घोळ घातलेला आहे शाब्दिक, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम उभा राहिल्याचं देखील बच्चू कडू म्हणत आहेत. नाही, मराठा आरक्षण सरकारनं 10% दिलेलं आहे, निश्चितपणानं त्याचं स्वागत करायला पाहिजे. परंतु काय प्रॉब्लेम झाला आहे की 10% मराठा समाजाला आरक्षण दिलं हे मोठं यश आहे मराठा समाजाचं, जरांगे साहेबांच्या आंदोलनाचं. पण त्या 10% आरक्षणाचं पोरगं मात्र पोरखं झालं यार, त्याला बाईबापच राहिलेला नाही. जसं यशाला हजारो बाप असतात, पण इथं 10% आरक्षण दिल्यानंतर सुद्धा आमची महायुती त्याचा गावगवा करू शकली नाही, त्याच्या बाजूनं जनमत उभा करू शकली नाही, ते बिचारे एकटंच हिंडायला लागलं या. आणि म्हणून मी मागं एका कार्यकारिणीत म्हणलं होतं की या 10% मराठा आरक्षणाचा बाप आम्ही आहे. आणि एक जो शरद पवारांनी गेल्या 60 वर्षामध्ये मराठा समाजाच्यासाठी असा कोणताही निर्णय घेतला नाही, तो निर्णय खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं घेतला, याचं कौतुक करायला पाहिजे. पण शरद पवार साहेब हा धूर्त माणूस आहे, कारण मला वाटतं की राजकारणाच्या पटलावरती महाराष्ट्राच्या एवढा धूर्त माणूस पुढं जन्माला कधी येईल का नाही याच्याबद्दल मला मनामध्ये शंका आहे. ते आता जरांग्याला शांत बसू देणार नाही, त्यांना म्हणणार पहिला टप्पा लोकसभेची झाला या, गडे आता विधानसभेपर्यंत तुला पळायचं आहे, आता मग ती लागणार. मला वाटतं चर्चेतून प्रश्न सुटू शकतो, आणि जर आम्ही चर्चाच करू नये, मी म्हणाल तसा जर कोण म्हणायला लागला तर कायदा असा बनत नाही हो. शेवटी तो कायदासुद्धा न्यायालयामध्ये टिकला पाहिजे. परंतु एका बाजूला आज जर बघितलं मी, जरांग्याचं आंदोलन सुरू झाल्यावर ओबाटा कामाला लागलं या, राष्ट्रवादी कामाला लागलं आहे, काँग्रेस कामाला लागलं आहे, ते म्हणते ती जरांग्याला फसवतील. आणि मग तुम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये होता त्यावेळी काय करत बसला होता? मशी राखत होता, गायांच्या धारा काढत होता, तेव्हा मराठ्यांची आठवण झाली नाही. पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी काय काशीला गेला होता, तेव्हा का महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आठवण झाली नाही? हे मला वाटतं महायुतीतल्या नेत्यांनी आता बोलायला पाहिजे, कारण इथं बोलणाऱ्याच्या चिंध्या बी खपायला लागल्या त्या, आणि ह्यांचं सोन्याला गिराईक नाही, आता बोललं पाहिजे. पण जे आमचे मराठे सत्तेमध्ये आहेत ते मात्र बोलायला तयार नाहीत, ते गप आहेत. आणि म्हणून मला वाटतं जे सत्य आहे कोणी तर मांडलं पाहिजे. मराठा आरक्षण एका बाजूला निश्चितपणानं त्याच्यातल्या त्रुटी काय असतील त्या दूर होतील, मिळेल. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण तो प्रश्नसुद्धा आता चर्चेला घेतला पाहिजे. मग दुधाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे, आता पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, हे विषय काय वड्याला होऊन गेलं का? याही विषयाकडे कुठंतरी सरकारनं गांभीर्यानं लक्ष घालावं. आणि मराठा आरक्षण दिलं आपण म्हणताय त्या पद्धतीने 10% दिलेलं, मात्र जो अध्यादेश आहे त्यात सुस्पष्टता नाही असं देखील बच्चू कडू म्हणतायत. प्रशासनाचा सगळा गोंधळ कारभार असल्याचं देखील ते म्हणतायत. मला वाटतं बच्चू कडू हे मोठे अभ्यासू नेते आहेत, सभागृहामध्ये चांगलं भाषण करतात, ते येऊन मुख्यमंत्र्यापाशी बसावं, ह्यामध्ये हे त्रुटी आहे, सरकार त्रुटी दूर करेल. पण आता सगळ्यांना कोणत्याही प्रश्नाचा गवगवा करायची सवय लागली आहे मोठी, कारण का त
तर सध्याचं राजकारण हे विकासावर आधारित नाही, जातीवर आधारित झालेलं आहे. प्रत्येकाला वाटतं कुठली नाही कुठली जात माझ्या काकत असावी म्हणजे मग मी आमदार होतो या मंत्री होतो या. परंतु विकासावर राजकारण आपल्याला आणावं लागेल, जाती जातींचं भलं होईल, पण जाती जातीच्या भल्या करण्याच्या नादामध्ये कष्ट करणाराची माती होईल हे मात्र विसरता कामा नये. यावरच नेमके बच्चू कडू असं देखील म्हटलेले आहेत की या लोकसभा निवडणुकीत मतदार जिंकले, आपला नेते जिंकले आणि मतदार हरलेले आहेत. ही निवडणूक संपूर्ण जी झाली ती जातीपातीवर झाली, हिंदू आणि मुस्लिममध्ये झाली. जातीपातीवरती निवडणूक नेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर शरद पवारांनी केलं हे मी अगदी अभ्यासपूर्ण बोलतोय. आणि पवारांना फक्त सत्ता आणि सत्तेतून संपत्ती ह्याच्या पलीकडं काही माहीत नाही. कारण जाती जातीमध्ये आग लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोण करत आहे तर शरद पवारच करत आहे. कारण तेच मासा पाण्याशिवाय जिवंत राहत नाहीत, हे गडी सत्तेशिवाय जिवंत राहत नाहीत. आणि म्हणून मी म्हणतो आहे की सरकारनं ग्रामीण भागातल्या प्रश्नाकडे यावं, तरुणांच्या प्रश्नाकडे यावं, रोजगाराच्या प्रश्नाकडे आता यावं. किती वर्ष हे चालणार आहे हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. शेवटचा प्रश्न घेतो की सध्या आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यामध्ये मोठ्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहेत. संघाच्या मुखपत्रातनं अजितदादांवरती टीका झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो पराभव हा महायुतीला महाराष्ट्रात पत्करावा लागला आहे त्यामध्ये दादांच्या सोबत घेण्यामुळे तो झाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता या विधानांकडे? मला वाटतं की पराभव कुणाला सोबत घेण्यामुळं झाला या गोष्टी मला मान्य नाही आहेत. पराभव का झाला याचं आम्हाला चिंतन करावं लागेल की गावगाड्यातले जे प्रश्न होते, मध्यमवर्गीयांचे प्रश्न होते, त्या प्रश्नाकडे खऱ्या अर्थानं आम्ही गांभीर्यानं पाहणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून मला वाटतं कोण बरोबर आलं कोण बरोबर गेलं याच्यामुळं झाला ह्या गोष्टीला काही फारसा अर्थ नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की नेहमी गावगाडा हा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आमचा जो बेस होता तो विस्थापितांचा होता. 2014 भारतीय जनता पक्षाबरोबर कोण होतं? स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, त्याच्याबरोबर शिवसंग्राम, विनायक मेट्यांचा, आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ही 2-4 गडी होतो आम्ही झोपडीतलं. पण आम्ही 2014 सत्ता आणली, 2019 सुद्धा ही सामान्य माणसं होती. पण काय झालं की वाडा जवळ घेतल्याबरोबर सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती तयार झाली. अहिला हे सगळी मिळून आता आपल्या हल्ला करणार का काय, या भीतीनं सामान्य माणूस थोडासा घाबरून गेला, गागरून गेला. आणि म्हणून निश्चितपणानं या पराभवाचं चिंतन करत असताना मी काल म्हटलं होतं की आयराम गायरामला किती पायगड्या घालायचा ह्याचा सुद्धा आपल्याला निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये विचार करावा लागेल. गावगाड्याची माणसं पुढं आणावी लागतील आणि लुटारूंच्या टोळ्या थोड्याशा पायाखाली तुडव्याव्या लागतील, तरच निश्चितपणानं जनतेला वाटेल हे माझं सरकार आहे. नक्कीच एक मोठं विधान सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. आयाराम आणि गयाराम यांच्याबाबत नक्कीच विचार करायला हवा, याबाबत देखील त्यांनी मत मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उत्तम सह, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.